आता बातमी अयोध्या राम मंदिरासंबंधीची. अयोध्येतील सोहळ्यात प्राणप्रतिष्ठेसाठी रामलल्लाची मूर्ती ठरल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींनी दिली आहे. ट्विटरवर त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. म्हैसूरचे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेल्या मूर्तीला हा मान मिळाल्याचं जोशींनी म्हटलं आहे. रामलल्लाच्या मूर्तीचा फोटोही त्यांनी ट्विट केला आहे. मात्र या मूर्तीची राम मंदिरात प्रतिष्ठापना केली जाणार की नाही याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही आहे. अयोध्या नास समितीनंही याला दुजोरा दिलेला नाही आहे. त्यामुळे रामलल्लाच्या मूर्तीबाबत अजूनही संभ्रम कायम आहे.